हॅलो, मी संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर. आपणास 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या आज शुभेच्छा देतो आहे. आणि भारतभर सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह चालू आहे, त्यानिमित्ताने मला वाटते की तुम्हाला रस्त्यांच्या प्रकाराची, रस्ते पाहणाऱ्या वेगवेगळ्या विभागांची, तसेच रस्ते सुरक्षिततेची माहिती कवितेच्या माध्यमातून देऊ. आणि त्यानिमित्ताने मी हा यूट्यूबवर तुम्हाला मार्गदर्शक असा एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाला तुमची दाद मिळेल ही नक्कीच अपेक्षा आहे. तसेच माझे यूट्यूब चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब कराल व माझी व्याख्यानं आपण बघताल, तसेच माझ्या कविताही ऐकताल ही अपेक्षा आहे. या निमित्ताने, या रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मी आपणाला सांगतो की नागपूर रस्ते प्लॅनमध्ये रस्त्याचे एकूण 5 प्रकारे वर्गीकरण केलं गेलं. त्यातलं पहिलं वर्गीकरण होतं राष्ट्रीय महामार्ग अर्थात नॅशनल हायवे. दुसरं वर्गीकरण होतं स्टेट हायवे म्हणजेच राज्य महामार्ग. तिसरं वर्गीकरण होतं MDR म्हणजे प्रमुख जिल्हा मार्ग. चौथं वर्गीकरण होतं ते ODR म्हणजे इतर जिल्हा मार्ग. आणि पाचवं वर्गीकरण होतं ते VR म्हणजे ग्रामीण मार्ग. या 5 प्रकारामध्ये रस्त्यांची विभागणी केली गेली. आणि सध्या एक नवीन प्रकारसुद्धा नॅशनल हायवेमध्ये इन्क्लूड आहे, त्याला आपण द्रुतगती मार्ग किंवा एक्सप्रेसवे असे म्हणतो. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की एक्सप्रेसवेची सुरुवात ही आपल्या महाराष्ट्रातून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग यशवंतराव चव्हाण जी द्रुतगती मार्ग या महामार्गामुळे किंवा या द्रुतगती महामार्गाने या द्रुतगती प्रकाराची सुरुवात केली, याचा मला अभिमान वाटतो. आणि हे रस्ते पाहणारे वेगवेगळे विभाग आपल्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. पहिला आहे तो नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, जे प्रामुख्याने रस्त्याच्या चौपदरीकरणाची तसेच द्रुतगती मार्गाची पाहणी करते. त्यानंतर येतो ते MSRDC मीन्स महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, याने या द्रुतगती मार्गाची पहिल्यांदी आखणी केली व तो पूर्णत्वासही नेला. तसेच मुंबईतीलसुद्धा उड्डाणपूल महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो होता तो त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग हे सुद्धा, हा सुद्धा विभाग राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाचे, चौपदरीकरणाचे तसेच पुलांची कामे आधीपासून पाहत आला आहे व त्यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यानंतर येतो तो सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याने राज्य महामार्गाची तसेच प्रमुख जिल्हा मार्गाची कामे बघितलेली आहेत आणि बघतो पण आहे. त्यानंतर येते ते जिल्हा परिषद तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेतून ग्रामीण रस्त्यांची तसेच इतर जिल्ह्या मार्ग या रस्त्यांची कामे बघते. व त्यानंतर येते ते जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत याही संस्था विविध प्रकारच्या रस्त्यांची कामे बघतात. त्यामुळे या विविध संस्था या विविध रस्त्यांची कामे पाहत असल्यामुळे कधीकधी यात समन्वय राहत नाही, त्यामुळे लोकांना कधीकधी त्रास सहन करावा लागतो. परंतु सद्यस्थितीत रस्त्यांची स्थिती बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळे आपण रस्त्यांची स्थिती बऱ्यापैकी असेल तर आपण रस्ते सुरक्षिततेचे नियम पाळले तर आपण आपले प्रवासातील क्षण आनंदी अनुभवू शकतो. आणि याच मुद्द्यावर किंवा याच तत्त्वांवर तसेच गाडीतून जाताना आपण वेगवेगळी रस्ते सुरक्षिततेची वाक्य पाहतो किंवा स्लोगन पाहतो, त्या स्लोगनच्या अनुषंगाने मला वाटलं की छोटीशी कविता करावी. आणि ती छोटीशी कविता मी केलेली तुम्हाला ऐकवत आहे. प्रवासात आहे महत्त्वाची रस्ते सुरक्षा, प्रवासात आहे महत्त्वाची रस्ते सुरक्षा, पाळाती व्यवस्थित नाही तर भोगाल शिक्षा, पाळाती व्यवस्थित नाही तर भोगाल शिक्षा, महामार्गावर पाळा लेनची शिस्त, बघा तुमचा प्रवास होईल सुरक्षित आणि मस्त. अतिवेगाने वाचू नका तुम्ही प्रवासाची वेळ, अतिवेगाने वाचू नका तुम्ही प्रवासाची वेळ, वेळाच्या नादात होईल तुमचा जीवाशी खेळ. गाडी चालवताना बांधा नेहमी सुरक्षा पट्टा, गाडी चालवताना बांधा नेहमी सुरक्षा पट्टा, न बांधता उडवू नका आपल्या जीवनाची थट्टा, न बांधता उडवू नका आपल्या जीवनाची थट्टा. गाडीची करा नियमित दुरुस्ती व देखभाल, गाडीची करा नियमित दुरुस्ती व देखभाल, नियमांचे पालन करा व व्हा एकदम खुशाल, नियमांचे पालन करा आणि व्हा एकदम खुशाल. गाडी चालवताना करू नका नशा, गाडी चालवताना करू नका नशा, नाहीतर होईल तुमच्या जीवनाची दुर्दशा, नाहीतर होईल तुमच्या जीवनाची दुर्दशा. सुरक्षिततेची त्रिसूत्री आहे अभियांत्रिकी, अंमलबजावणी व शिक्षण.
सुरक्षिततेची त्रिसूत्री आहे अभियांत्रिकी अंमलबजावणी व शिक्षण, पाळा ती व्यवस्थित व उपभोगा प्रवासातील आनंदी क्षण. उपभोगा प्रवासातील आनंदी क्षण. गाडीवर आपल्या फास्टॅग लावायला हवा, गाडीवर आता फास्टॅग लावायला हवा. हुशारीने टोल प्लाझावर होणाऱ्या वेळेचा अपव्यय टाळायला हवा, हुशारीने टोल प्लाझावर होणाऱ्या वेळेचा अपव्यय टाळायला हवा. भारतातील महामार्ग होत आहेत आता छान, भारतातील महामार्ग होत आहेत आता छान. रस्ते सुरक्षा पाळून आपण वाढवू देशाची शान, रस्ते सुरक्षा पाळून आपण वाढवू आपल्या देशाची शान. मला हाच तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, सगळेजण रस्ते सुरक्षा पाळा, आपलं जीवन व्यवस्थित ठेवा, इतरांचंही जीवन व्यवस्थित असू द्या व प्रवासातील आनंदी क्षण उपभोगा. जीवन एकदाच येतं, जीवन काही परत परत येत नाही, त्यामुळे नियम पाळा व सुरक्षित राहून आनंदी क्षण उपभोगा. बाय बाय, टाटा.